नमस्कार, आज मी दाखवत आहे ठेचा पराठा। मी ज्या भागात राहते त्या भागात हा खूप प्रसिद्ध आहे। ठेचा पराठा म्हणजे एका हॉटेलमध्ये खूपच प्रसिद्ध आहे, तर मी माझ्या रीतीने करून दाखवलं आहे। तर याच्यामध्ये मी दोन प्रकार दाखवले आहे, एक जैन दाखवलं आहे आणि जे कांदा लसूण वगैरे खात आहेत त्यांच्यासाठी करून दाखवलं आहे। तर दोन्ही वेगवेगळं करून दाखवलं आहे। आता हा जो मी दाखवत आहे हा जैन पराठा आहे, त्याच्यामध्ये मी हळदीचा वापर केलेला आहे आणि कांदा लसूण शिवाय करून दाखवला आहे। तुम्ही जवळून पाहू शकता, एकदम सुंदर स्टफिंग चवीला लागतं आहे आणि दिसायला छान क्रिस्पी मस्त असं, आणि दही बरोबर सर्व केलं जाते इथं। आणि हा जो दुसरा आहे जो मी कांदा लसूण सॉरी लसूण घालून आलं लसूण घालून केलेला आहे, तर त्याचं स्टफिंग खूप छान दिसतं आणि चवीलाही खूप छान लागतो। तर तुम्ही तुमच्या घरी कोणी गेस्ट आलं आणि किंवा अचानक जरी आपल्याला नवीन काय करायचं असेल तरी आपण करू शकतो। एक वाटी गहूचं पीठ घेतलं आहे, मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि एक टीस्पून मी तूप टाकलं आहे, तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। आणि आपल्याला मध्यम पीठ असं पराठ्याचं मळून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बाहेरच्यासारखं लूक द्यायचं असेल तर मैदाही घेऊ शकता किंवा अर्धा मैदा अर्ध गहूचं पीठही घेऊ शकता। 10 मिनिट रेस्टसाठी दिलं आहे आणि स्टफिंग करायला घेऊया आपण। तर 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, भाजले शेंगदाण्याचं कूट आहे, मध्यम, खूप जाडसर नाही ठेवायचं आहे। आणि 2 चमचे मी जवळजवळ तीळ टाकले आहे, शेकलेले तीळ आहे। आणि 2 चमचे मी ठेचा टाकलेला आहे, जो माझा परतलेला ठेचा घरात असतोच आपल्या, तर तो घेतला आहे। आणि शेंगदाणे आणि तिळाच्या भागाचं मी मीठ टाकून घेतलेलं आहे। ठेच्यामध्ये तर मीठ होतं, तर एकसारखं असं कूट करून घेतलं आहे। तुम्ही पाहताय मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे व्यवस्थित। आता ते एका बाऊलमध्ये मी काढत आहे की तुम्हाला दिसतंय, तुम्ही असं पण स्टफिंग तसंच भरू शकता पराठ्यामध्ये, पण मी थोडं वेगळ्या प्रकारे दाखवणार आहे। आता आलं लसूण बारीक करून घेतलं आहे, तेल घेतलं, कढई घेतली आणि 1 टीस्पूनच एकदम कमी तेल टाकायचं आहे। जिरी टाकून घेतली आहे आणि चिमटीवर हिंग टाकून घेतलं आहे। आलं लसूण टाकलं आहे, आलं लसूण परतलं की मी आपलं जे मिश्रण आहे ठेच्याचं, म्हणजे ठेचा तीळ आणि शेंगदाण्याचं कूट, तर ते टाकून घेतलं आहे। आणि मी मोकळं करणार आहे, हे सारण मोकळं करायचं आहे, म्हणजे हा 4-5 दिवस तरी ह्याला काही होत नाही। मोकळं केल्यामुळं पाण्याचा अंश कमी होतो। तर आता जैन स्टफिंग दाखवत आहे। तर शेकलेले शेंगदाण घेतले आहे 3 चमचे, 1.5 चमचा मी तीळ घातलं आहे, मीठ घातलं आहे चवीनुसार आणि 1 चमचा मी ठेचा घातला आहे। तिखट आहे त्याच्यामुळं कमी क्वांटिटी घातली आहे। तेल घेतलं आहे, जिरी टाकली आहे आणि मिक्सरमधून काढलेला क्रश टाकलेला आहे, सारणाचा क्रश आहे, आणि कोरडा करून घ्यायचा आहे। थोडीशी हळदी टाकली आहे चिमटीवर, पाहू शकता दोन्हीमधला फरक की हळदीमुळं ह्याचा कलर वेगळा आलेला आहे आणि सारणसुद्धा एकदम मोकळं फडफडीत केलं आहे, त्याच्यामुळं ते जास्त दिवस टिकतं। जास्त दिवस म्हणजे आपण 4-5 दिवस ठेवू शकतो किंवा पहिलेही तयारी करून ठेवले तरी चालतं आहे। आता पिठाचा हात नाही तर तेलाचा हात लावून पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे। एक हुंडा घ्यायचा आहे तुम्हाला जितका मोठा पाहिजे असेल तितका, आणि वाटीसारखं करून घेतलं आहे। तुम्हाला जर करता येत नसेल स्टफिंग भरता तर लाटणे लाटून स्टफिंग भरायचं आहे। स्टफिंग भरपूर भरायचं आहे आणि स्टफिंग कायम चटपटीत ठेवायचं, कारण वरती कवर येतं त्याच्यामुळं मग तिखट कमी असलं किंवा चटपटीत नसेल तर त्याची चव लागत नाही। आता पुरण भरल्यावरती एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे मिश्रण एकसारखं सगळीकडं पसरलं जातं। तर हाताने मी एकसारखं करून घेतलं आहे आणि मग थोडंसं पीठ लावून
खाली पोळपाटावरती तेल टाकले आहे आणि लाटून घेणार आहे एकसारखंसं। तुम्हाला जितकं पातळ पाहिजे तितकं लाटावं। पराठ्यासारखा हा पातळ छान लाटला जातो। त्याच्यासाठी शेंगदाण्याचा क्रश हा कधी मध्यम ठेवायचा आहे, खूप बारीकही नाही आणि खूप जाडसरही नाही। आता तवा तापून घ्यायचा आहे। तुम्ही साधा पण लोखंडाचा तवा घेऊ शकता आणि दोन्ही बाजू छान शशा खरपूस भाजून घ्यायचा आहे। इथं मी तूप आणि भाजलं आहे। इथं तुम्ही बटर किंवा तेलाचाही वापर करू शकता, पण तुपाने त्याची चव अजून जास्त वाढती, बटरनेही त्याची चव वाढती। तर तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही घ्यावं। आता छान खरपूस भाजून घेतलेला आहे। आता मी परत एकदा पराठा बनवून दाखवत आहे। हा आलं लसूणवाला पराठा बनवून दाखवत आहे। आलं लसूणमुळं त्याचा सुगंध अजून छान वाढतो आणि चवही वाढते। तर पहिल्यांदा पिठात घालून घेतले, खाली तीळ घातले आहे आणि परत तीळ टाकल्यावरती मी लाटून घेत आहे। आणि स्टफ केलेली बाजू कधी खाली घ्यायची, म्हणजे एकसारखी अशी दबली जाऊन व्यवस्थित असं लाट त्याचे निशाणी दिसत नाही की आपण जिथून स्टफिंग भरलं आहे तुम्ही पाहू शकता। माझ्या खिडकीतून उजेड येत असल्यामुळं थोडंसं कधी कधी प्रॉब्लेम येतो की लक्षात येत नाही की नेमकं काय दिसतं आहे। इथं वरच्या बाजूलाही थोडे तीळ लागलेले आहेत। आता दोन्ही बाजूला मी भाजून घेत आहे आणि झटपट होणारा असा हा ठेचा पराठा आयत्या वेळेस करण्यासाठी खूप छान आहे। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।